टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय राजाभाई कोळीवाडा क्रिकेट संघाने घेतला आणि तो निर्णय आता किती योग्य ठरणार आहे आणि ही जी बॅटल आहे ना ती पाहायला नक्कीच मजा येईल. कारण दोन मित्र एकमेकांसमोर, आरिफ खान गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती नरेंद्र भारती सोबत तर नेहमीच असतात, पण आता विरोधात. पहिलाच बॉल आरिफचा समोरच्या दिशेने, नरेंद्रला जावं लागेल वापस. मित्रा मित्रांच्या या बॅटल मध्ये आरिफ खानने मारली बाजी. पहिल्याच बॉल वरती मॅचची गोल्डन विकेट, बिग विकेट, बिग लॉस फॉर टीम मोगरपाडा. नरेंद्र भारती बॅक टू द डगआउट. आता ही विकेट जी काढली ना त्याची चर्चा आरिफ पुढच्या वर्षापर्यंत करेल. नरेंद्र भारती अगदी पहिल्याच बॉल वरती बाद झाला. एकशे एकसष्ट धावा दोन मॅचेस मध्ये बनवल्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये झिरो वरती बाद. हितेश दादा तांडेल दादांच्या माध्यमातून प्राइस विकेट ट्रिक जर आरिफने कंप्लीट केली तर 1000 रुपयाचे कॅश प्राइस दिले जाईल. पुढचा बॉल आरिफ खान समोरच्या दिशेने प्रहार, मिड ऑफला खराब फिल्डिंग झाली त्याचा बेनिफिट, एक धाव कंप्लीट केली जाईल. सिंगल रन दरम्यान इथं मिळेल एका धावीच्या मदतीने. या डावाला देखील आता सुरुवात. अपील अपील अंपायर्सने नकारलं आणि जे रिॲक्शन आलं, जी प्रतिक्रिया आली, बॅटचा संपर्क होता की काय तोच प्रश्न होता. त्या अनुषंगाने अंपायर्सने नकारलं, नॉट आउट. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहे. येस, अंपायर्सने ज्याप्रमाणे इशारा देखील केला होता की बॅटचा संपर्क झाला असं अंपायर्सने सांगितलं, त्याच अनुषंगाने नॉट आउटचा इशारा दरम्यान इथं आला. अदरवाईज अगदी फलंदाज मिडलला उभे होते. बॅटचा संपर्क जर नसता तर येस इट इज आउट, बट बॅटचा संपर्क असल्या कारणाने नॉट आउट. सिंगल आणखीन एक धाऊ फळक दोन वरती. आरिफचा पुढचा बॉल केली मिस्टेक, कारण अगदी जर आपण बघितलं ना तर कुठे ना कुठे रन्स येत नव्हत्या, बट हा नो बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील जातोय. टोटल 6+1 या असतील 7. सात धावा दरम्यान या मिळतील, धाऊ फळक 9 वरती. मग काय एकंदरीत एक विकेट आरिफने जरूर काढली, बट आता हा फ्री हिट बॉल असेल. फ्री हिट डिलिव्हरी फुल अर्ली अँड ड्राईव्ह केला मिड ऑफला, चांगली फोल्डिंग म्हणता येणार नाही. मिड ऑफचे फोल्डर अजून देखील बॉल कलेक्ट करण्यासाठी प्रयत्न करतात आणि फायनली बॉल कलेक्ट झाला. डॉट बॉल द्रमणित येतो, नऊ फळक 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. विकेट आतापर्यंत 1 गेली. भरपूर सारे प्रेक्षक देखील आहेत. मॅच देखील फार मोठी क्वालिफायरची मॅच, जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये. लोबो फुल टॉस ड्राईव्ह केला, बट लॉंग ऑफला फुल्डर. एक सिंगल मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावफळक देखील आता पुढे जातो 10 वरती. फक्त एका चेंडूचा खेळ आता या पहिल्या षटकामध्ये बाकी असेल. 4 ओव्हरचा हा सामना अप्रतिम दिवस राहिला. सध्याच्या घडीला हा पहिला दिवस आपण बघितला या 4 दिवसीय स्पर्धेचा आणि
इथनं हा शेवटचा सामना क्वालिफायरची मॅच जो जिंकेल तो थेट सेमीफायनल वनमध्ये पोहोचेल. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत नरेंद्र पहिल्याच बॉलवरती बाद बटराज आणि त्यांच्या समेत भावेश बॅटची एज होती. बॉल दरम्यान मागे गेला घोषित क्षेत्रामध्ये असेल ही एक सिंगल रन आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये बनवला गेला 11 विकेट गेले 1 असून देखील येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ इथं शिल्लक असेल. 18 चेंडू असून देखील बाकी आहे. 3 ओव्हरचा खेळ असून देखील बाकी आहे. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. 18 कुठे ना कुठे 30 ते 35 धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. जयवंतजी पाटील सर या विभागामधले खऱ्या अर्थाने स्कोरिंग जर हा शब्द जर तुम्ही उचलला कासार वडवली घोडबंदर एरियामध्ये तर जयवंत पाटील हे नाव तुमच्या मुखामध्ये नेहमीच येईल आणि सर्वजण प्रेमाने नाना देखील म्हणतात त्यांना, कारण स्कोरिंग तितकीच चांगली आहे. अगदी योग्य माहिती वेळेवरती ते आमच्यावरती अगदी योग्य माहिती आमच्याजवळ ते पोहोचवत असतात. या विभागामधले एक उत्कृष्ट गुणलेखक गोल्डन फिंगर देखील आपण त्यांना म्हणू शकतो. जाऊया माझ्या दिशेने. भावेश येतात या दुसऱ्या षटकामध्ये. भावेशचा पहिलाच बॉल वाईड एफ ऑफ स्टंप फुल लेन डिलिव्हरी ड्राईव्ह करायचं होतं. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल धर्माणीत येतो. भावेश वर्सेस भावेश बाटल धावफळ 11 आणि जे आमचे ऑफिशियल अंपायर्स आहेत त्यांचा देखील मी उल्लेख करेन. या स्पर्धेमध्ये जे आम्हाला पंच लाभले असे आशुतोष सर आणि त्यानंतर विशालजी नायर सर भरपूर चांगली अंपायरिंग त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. धीम्या गतीने बॉल टाकला. अगदी जर आपण विचार केला लोबो फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा दिली गेली एक सिंगल रन निर्माण मिळेल धावफळ घ्या एका दावेशा मदतीने. आता 12 ऑन द बोर्ड 1 विकेट देखील आतापर्यंत गेली असून देखील या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आज खऱ्या अर्थाने प्रत्येकी डिपार्टमेंटमध्ये चांगलेच कार्य राहिलं. GTCG टीम असो त्यानंतर समालोचन कक्षामध्ये जय सरांचा आवाज पंढरी सरांचा आवाज चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील झालं. बट सध्याच्या घडीला अपीश डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. फिल्डिंग भरपूर चांगली राहिली. जे फिल्डर दरम्यान मोनीश होते त्यांच्या माध्यमातून अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. इनफिल्डला क्लिअर केलंच होतं बट अगदी एक्स्ट्रा कव्हरशी फिल्डर मोनीश वेगाने पोहोचले. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून राहिली. धावफळका 14 धावफळकावरती आहेत. हा बॉल सोडून दिला लिव केला कारण लाईन खराब आहे. अतिरिक्त रन दरमाडीत मिळेल. उजव्या ऑप्स्टिकच्या फार बाहेर एक्स्ट्रा रन धावफळक 15 धावा धावफुलकावरती. ठाणे परिसरामधली ही दमदार स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतात. 26वा वर्ष म्हणजे सातत्याने गेल्या 26 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला प्रत्येकी वर्षी दमदार अंदाजाने पाहायला मिळत असतं. पायांवरती बॉल होता अपील तर झाली बट अंपायर्सने नकारलं. बघा एक गोष्ट एका वर्षामध्ये करणं आणि एक गोष्ट सातत्याने 26 वर्ष करणं ही गोष्ट फार कठीण आहे. कारण बघा टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आजबरोबर आपण भरपूर साऱ्या स्पर्धा बघितल्या. 2 सीझन 3 सीझन 4 सीझन होतात बट 26 सीझन लगातार अगदी घडवणं ठेवणं कठीणच आहे. त्यासाठी भाईंदरपाडा संघाचे कौतुक करूया. आणि सध्याच्या घडीला पुलचा हा फटका बॉल हवेमध्ये कॅच पकडली गेली आणि गोलू सर अप्रतिम कॅच इथनं पकडतायत आणि धक्का क्रमांक 2. गोपाल होते म्हणजे अर्थातच गोलू सर देखील त्यांना आपण म्हणू शकतो. त्याच्या माध्यमातून ही अप्रतिम कॅच शीतनं पकडली गेली. आणखीन एक धक्का लागला दुसरा धक्का. बघा नरेंद्र जसे बाद झाले त्यानंतर कुठे ना कुठे रनगती थांबली गेली.
नरेंद्र अगदी या अगोदरच्या 2 मॅचेस जेव्हा खेळलं त्यांच्या बाटमध्ये आपण बघितलं, 1 मॅचमध्ये 79 सॉरी 1 मॅचमध्ये 79 तर 1 मॅचमध्ये 82 इंडिव्हिज्युअली बनवल्या. कन्वेश मैदानाच्या आतमध्ये कन्वेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला हफ फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता खेळाडू येत आहेत वेगाने. फोल्डिंग थोडी खराब. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावींच्या मदतीने स्कोअरकार्ड आता पुढे जातोय. 17 वरती 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 विकेट गेले. 2 अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 12 मध्ये आता आणखीन किती बनतील, कारण अगदी जर आपण बघितलं गेलं या क्रीडांगणावरती आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण रन्स भरपूर सारा बनताना बघितला. त्या अनुषंगाने अजून देखील आपण असं तर म्हणू शकत नाही की रन्स बनू शकणार नाहीत, बनू शकतात, बट त्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूंवरती चांगली बॅटिंग करावी लागेल. मग येणारे 12 चेंडू देखील मॅचला चेंज करण्यासाठी, मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी भरपूर आहेत, बट त्या इंटेन्शनने आता बॅटिंग करावी लागेल. तिसरं षटक आता गोपाल तयार होतोय. अर्थातच गोळू सर गोलंदाजी मार्क वरती येतो. पहिला बॉल गोपालचा धीम्या गतीने बॉल टाकला होता, स्लोवर बाउन्सर होता. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, डॉट बॉल येतो. आणखीन एक धीम्या गतीने बॉल टाकला. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट यावेळीच देखील नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान येतो. कुठे ना कुठे पहिले 2 चेंडू जर आपण बघितले ना तर स्लोवर 1 आपल्याला पाहायला मिळाले. फिंगर रोल केले होते, व्हेरिएशन्स पाहायला मिळाले. आणि सध्याच्या घडीला सुशील दादा देखील एन्जॉय करतात गोळू सरांच्या गोलंदाजीला, कारण योग्य लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी प्लस व्हेरिएशन्स. यावेळेस वेट केलं, पुल केला आरिफ, प्रयत्न चांगले होते, बट शेवटच्या चरणावरती आरिफला देखील बीट करून हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 21 धावा फलकावरती. बघा 2 चेंडू अगदी बघितले होते की स्लोअर वन आले, 3रा चेंडूवरती आता वेट केलं, बॅकफूटला गेले आणि हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बघा प्रत्येकी बॉलवरती जर अशा प्रकारे गोलंदाजी झाली, स्लोअर वन्स टाकले गेले तर बॅट्समन देखील प्रेडिक्टेबल होऊन जातो. यावेळेस देखील धीम्या गतीने बॉल आहे, रीड केलाय आणि प्रहार केलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बघा सातत्याने जर तुम्ही प्रत्येकी बॉलवरती स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न कराल ना तर असे परिणाम तर भोगावे लागणारच. चेंजेस आणणं गरजेचं होतं. व्हेरिएशन कधी म्हटलं जाईल, जेव्हा एखादा बॉल धीम्या गतीने, एखादा बॉल अतिरिक्त गतीने, बट जर ए प्रत्येक बॉल जर धीम्या गतीने जाईल तर बॅट्समन देखील प्रेडिक्टेबल होऊन गेला, पूर्णपणे रेडी होते की हा देखील स्लोअर वनच येईल. आणि तेच घडलं. डबल ब्लफ करायचं होतं बट तसं काही घडलं नाही. बॅट्समन एक पाऊल पुढे, यावेळेस अतिरिक्त गतीने टाकला. वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन, धाव फळगत 28. बा खऱ्या अर्थाने 2 स्लोवर 1 नंतर खऱ्या अर्थाने 1 विकर 1 यायला हवा होता, बट खऱ्या अर्थाने थोडा आता उशीर गेलाय. बट आता बॅट्समन देखील पूर्णपणे रेडी आहे. कारण बघा जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तुमच्या अगेन्स्ट जो फलंदाज असेल ना त्याला कधी प्रेडिक्टेबल होऊन नका देऊ. मी उल्लेख केला होता की रेडी आहे, डायरेक्ट हिट नाही बट थ्रो ॲक्युरेट आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का लागेल, जावं लागेल यावेळेस फळंदाजाला बाहेर. लागतो हा दरम्यान 3रा धक्का कन्वेशच्या स्वरूपामध्ये फळंदाज बाद.
दिनेश आता मैदानाच्या आतमध्ये येतो. कन्वेश बाद झाले. कन्वेशचा जर आपण उल्लेख केला तर दोन धावा कन्वेशने देखील बनवला. भावेश अजून देखील प्रयत्न करतो, त्याला देखील माहिती आहे इनिंग सेशन 40-45 जरी बनवला तरी सुद्धा लढाई इथनं त्या टोटलवरती देखील केली जाऊ शकते, प्रयत्न इथनं केले जाऊ शकतात. पण त्यासाठी 40-45 धावा बनवणं गरजेचं. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील लढाई लढतोय मोगरपाडा संघाचा भावेश. पुढचा बॉल गोपालचा फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जाईल. हा बॉल देखील काव कॉर्नर सीमा पार षटकार. आणि अंपायर्स सांगतायत की चेक करायचं आहे, अंपायर्सने सांगितलं. मग डाऊटफुल आहे त्या अनुषंगाने अंपायर्स देखील आता आमच्या समोर जोडले जातील, चेक केलं जाईल. आणि अंपायर सिग्नल इट इज बीमर नो बॉल. बिकॉज जर आपण बघितलं ना तो जो पॉइंट ऑफ इम्पॅक्ट होता बॅट आणि बॉलचा तो अगदी वेस्ट हायच्या वरती होता, त्या अनुषंगाने हा बीमर नो बॉल. आणि चेक देखील केलं गेलं त्या अनुषंगाने, आता डाऊटच नाही आहे हा बीमर नो बॉल आहे. पुढचा बॉल आता फ्रीड असेल, ही मिस्टेक आता घडली गोपालच्या माध्यमातून. आणि बघा जे षटक पहिले दोन चेंडू चांगले होते बट त्यानंतर अक्षरशः तुटून पडला मैदानाच्या आतमध्ये भावेश, ज्याच्या बॅट मधनं आता चांगले फटके येत आहेत. फ्री हिट डिलिव्हरी वरती देखील प्रहार करायचा होता. बॉल अवे मध्ये आहे, फुल्डर पोहोचतात खाली क्षेत्रामध्ये, बॉल पडला तोपर्यंत दोन धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. दोन धावा मिळतील आणि अशा प्रकारे दरम्यान तीन ओव्हरचा खेळ समाप्त. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स बनवला गेला 37. 37 धावा फलकावरती 19 धावा या तिसऱ्या षटकामध्ये आला. चला टीम कोळीवाडा विनंती असेल की आपण थोडं फास्ट केला कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज प्रसाद तांडेल दरम्यान इथनं तयार होतो गोलंदाजी करण्यासाठी. धाव फलक 37-37 धावा धाव फलकावरती. चला प्रसाद थोडी घाई करा. प्रसादचा पहिलाच बॉल मिस टायमिंग, बॉल अभ्यामध्ये फिल्डर उपस्थित, मिस्टेक होणार नाहीये, कॅच देखील पकडली गेली आणि हा चौथा धक्का लागला. मैदानाच्या आतमध्ये दिशांक दिशांक मैदानाच्या आतमध्ये. प्रसादचा बॉल अपील, अजून देखील अपील सुरू आहे. प्रसादकडे गती भरपूर आहे कारण अगदी त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला अगदी आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालं.
की गती त्याच्याकडे भरपूर आहे लेग बाईज च्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळतील, ज्या भावेशने खऱ्या अर्थाने ना या मॅचमध्ये अशा अपेक्षा जागृत केल्या मोगरपाडा संघाच्या, कारण चांगली बॅटिंग आतापर्यंत. आणि बॅटची कडा बॉल मागे चाललाय, दरम्यान नकारलं, सिंगल घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, कारण आतापर्यंत या मॅचमध्ये या इनिंगमध्ये फक्त एकमेव फलंदाज आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना दिसला, तो म्हणजे भावेश. आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. लॉफ्टेड स्ट्रोक समोरच्या दिशेने, कॅच ड्रॉप, आरिफ होते आणि आरिफच्या माध्यमातून मिस्टेक. आणि दरम्यान 2 धाबा देखील इथं पूर्ण केल्या जातील. नऊ फरक 2 धाबींच्या मदतीने आता स्कोअर कार्ड पुढे जातो. 40 वरती म्हणजे आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्वर्गीय रामरती देवी स्मृती चषक 2024 भव्य दिव्य पर्व, आणि या पर्वामधला हा पहिला दिवस. आणि हे पर्व जर आपण विचार केला तर 26वं पर्व आहे, म्हणजे गेल्या 26 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतात. फटका बघा, इन टू द आर्क अँड बॅटर गोज आउट ऑफ द पार्क, ओवर हिट 6. मी म्हणेन खऱ्या अर्थाने सर्वात खेळल्याचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला, कारण समोर जे झाडं आहेत ना अगदी त्यांच्या पलीकडे जाऊन हा बॉल पडला. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहे, ज्याप्रमाणे क्वालिटी जी टी सी प्रदान करीत आहे. षटकाराला पुढचा बॉल, आणखीन एक उडवला आहे, बॉल अबे मध्ये कॅच असेल की विकेट असेल, येस कॅच पकडली गेली, विकेट असेल. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये रन सीड न बनवल्या गेल्या, 5 विकेट गमावून 46 आणि 47 धाव्यांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवलं गेलं मोगरपाडा संघाच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम राजाभाई कोळीवाडा. आणि अशा प्रकारे दरम्यान या क्वालिफायर मॅचचं पहिलं सत्र समाप्त झालं, 47 धावांचं लक्ष ठीक. आता माझं जे टर्न आहे ते समाप्त. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला भेटेन 9:30 सच. तोपर्यंत शुभरात्री. कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आता ऐकूया आवाज या मॅचच्या दुसऱ्या सत्रासाठी. आज दिवसभरामध्ये त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. जयेश सरांना इन्व्हाइट करतो कॉम्बॉक्समध्ये. विश्लेषण करायचं झालं ना तर आता लक्ष आहे ते सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिलं ना 47 धावांचं, 47 रन्स नीड टू विन अँड क्वालिफाय टू सुपर 4. ओपनिंग जोडी पाहिली आपण तर जिथे राजाभाई स्पोर्ट्स कोळीवाडा या टीमकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, ती म्हणजेच प्रसाद आणि त्याच्या जोडीला आपण मोहित आपण पाहिलंय. प्रसाद तांडेलचा जर खेळ आपण पाहिला ना तर खास करून या सिच्युएशनमध्ये ना आणखीन बहारदार होत आहे, कारण की नॉकआउटचे गेम आहेत ना ते त्याच्यासाठी खूप लकी ठरले आहेत. नॉकआउटच्या गेममध्ये अगदी आपली छाप सोडणारा खेळाडू म्हणजेच मिस्टर प्रसाद तांडेल. काय या मॅचमध्ये सुद्धा आपली छाप सोडण्यामध्ये यशस्वी होईल का पाहूया आपण. भावेश ज्याने 35 धावांची एक गरजेयुक्त अशी पारी खेळली गेली,
अँकर इनिंग, संकटमोचक इनिंग, कारण की नरेंद्र ज्याने आपण पाहिल्या जवळजवळ 2 सामन्यांमध्ये 161 धावा ज्याने केल्या होत्या, तो खेळाडू या पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरल्यानंतर असं प्रश्न निर्माण झालं होतं की आता या पारीला सांभाळणार कोण, पण मात्र भावेश तो संकटमोचक खेळाडू बनला. मात्र एक फॉर्मॅटमध्ये चांगलं केलं, आता दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी इथे चांगली करायची आहे. पहिला पण भावेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे स्ट्राईक हँडकडे, प्रसाद तोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू शुभेच्छा, पहिल्याच बॉलवर घनागती प्रहार पाहिले या वेळेला, पाठवून दिले चेंडूला आउट ऑफ द पार्क. हा प्रसाद नावाचा मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातो, A1 क्वालिटी बिग हिट ब्रँडेड षटकार 6 धावा. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो पहिल्या बॉलपासून इरादे स्पष्ट आहेत, कारण की मी आधीच चर्चा केली होती नॉकआउटच्या गेममध्ये आपण बघितल्यानंतर प्रसाद तांडेलला नक्कीच लकी आहेत. नॉकआउटच्या गेममध्ये आपण पाहिलं तर हा खेळाडू अतिशय योगदान चांगलं देतो आहे. आता पाहिलं आपण तर तेच देण्याचा प्रयत्न करेल. या पारीचा आगाच पाहिला ना आपण, काय जबरदस्त षटकाराने केला गेला आहे भावेश्वर, अक्षरश आक्रमण. यावेळेस पाहिलं पण गती जास्त प्रदान करण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्याच गतीमुळे आपण बघितलं थोडंसं नियंत्रण मात्र चुकलं जात आहे भावेशचं. धाव वळकायला मात्र आकारमी इथे धावसंख्या पाहिली आहे आपण 7 घरामध्ये 1 चेंडूच्या समाप्तीनंतर लक्ष 47 म्हणजे आपण पाहिलं तर आत्ता 40 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अपील या वेळेला मोठी केली आणि बिग विकेट, प्राइजलेस विकेट त्याला म्हणतोय, ती प्राइजलेस विकेट कोणाची, मिस्टर प्रसाद तांडेल बॅक टू द डग आउट. कॉट बाइंड द विकेट आपण पाहिली, बॅटची कडा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, ही मोठी विकेट म्हणावी लागेल. ह्या विकेटने भरपूर काही फरक पडणार आहे या इनिंग वर राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा या टीमला. आता पाहिलं आपण तर नक्कीच ज्याच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षा मात्र एक षटकार पुरवला होता. त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजाचा पलटवार आणि विकेट मात्र इथे मिळाली प्रसादची. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय गोलू, आज आपण बघितलं तर गोपाळ आपण या नावाने त्याला पाहतोय, मात्र ज्या प्रमाणे आपण बघितलं गोलू यावाने जास्त प्रेम दिलं जाते सध्या तरी तो दाखल झाला आहे. मात्र यावेळेला आपण बघितलं तरी कर चांगला दर्जाचा खेळ मात्र करावा लागेल. हा मोमेंटम असा आहे की या मोमेंटममधून आपण बघितलं की राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा संघ कुठेही मागे वळून पाहणार नाही आहे, इथून फोकस असणार आहे तर नक्कीच येणारे जे आपण पाहिलं तर 40 धावा, कारण 47 धावांचा पाठलाग करत असताना. ओ सरळ बॅटच्या साईने डाऊन दी ग्राउंड शॉट पाहिलं आपण, देख ना सरळ बॅटच्या साईने 1 बाउंस चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करतोय सी मारेक्का पार, आणि हा आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकार पेश करतोय मिस्टर गोलू. आणि ज्या अनुक्रमे आपण पाहू शकतोय ना की तिसऱ्या क्रमांकावर तो का आलाय त्याला सुद्धा माहिती आहे, एक चांगल्या इनिंगची गरज, एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. भावेश्वर आपण पाहतोय ती पार्टनरशिप करू शकतोय आणि त्याच अनुषंगाने यावेळेला बघितलं आपण अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पूर्ण लाईन चेंज केली होती पाहिलं आपण, पूर्णपणे लाईन मिस केली होती, मात्र लेग बायचा इशारा मात्र जरूर मिळतोय. थोडंसं अक्रॉस खेळलं होतं स्वतःला, चेंडूला आपण पाहिलं होतं नक्कीच खेळायचं होतं स्क्वेअरलेग फाईलमध्ये, मात्र तितकी सफलता मिळाली नाही आहे, एकदा मात्र जरूर मिळते आहे. धावसंख्या पुढे सरकताना 12 घरामध्ये आपल्याला जरूर जाताना पाहायला मिळते. विश्लेषण करूया आपण या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये, आत्तापर्यंत षटकार चौकार सुद्धा आलाय, विकेट सुद्धा आलाय, मात्र 2 बॉल अजून सुद्धा शिल्लक आहेत. यावेळेस नो लुक शॉट क्या बात है आपण पाहू शकतोय पूर्णपणे या फटक्यामध्ये ज्या प्रकारे शक्ती प्रदान केली, नो लुक शॉट पाहतोय आपण रिप्ले मध्ये कशा पद्धतीने, पहा लक्ष कुठे होतं आणि बॅटचं फेस कुठे होतं, नो लुक शॉट, व्हॉट अ शॉट बाय मिस्टर मोहित, त्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय हा षटकार. आणि नक्कीच या षटकाराने धावसंख्येला एक चांगला आकार मिळतोय, धावसंख्या तब्बल पोचली आहे 18 घरामध्ये. एक मोठी सुरुवातीची गरज होती, मोठा विकेट जरूर मिळवला गेलाय मात्र मोठा सुरुवात मिळवून दिली गेलाय मोहितने, आणि त्याचनंतर आपण बघितलं तर गोपाळने पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू इन टू दी गॅप, 1 बाउंस चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आलाय चौकार.
आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल अक्षरशः आपण पाहिलं ना, तर राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा या टीमने मोमेंटम पाहिलं तर आपल्या बाजूने शिफ्ट केला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा अर्जित केल्यात. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं ना, 47 धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये एक गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. जरी विकेट गेला हरकत नाही, दुसऱ्या बाजूने आम्ही मात्र आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये मात्र सहजासहज हार म्हणायला तयार नाही आहे. 18 चेंडू आणि धावींची गरज असेल ती म्हणजेच 25. आणि वाली 18 गेंदू मी 25 रणुकी अभिबी जरूरत राहिली. आणि नक्कीच आपण पाहिलं तर ह्या मॅचला आपण पाहिलं तर एका षटकामध्ये बदललं गेलंय, पण असं नाही आहे की मॅच एका षटकाने बदलला गेलाय, संपला नाही आहे. मॅचमध्ये आणखीन कमबॅक होऊ शकतोय. कावदेव स्पोर्ट्स लकासाती आई मोगरपाडा टीमच्या माध्यमातून. दुसरं षटक सनी फुलंडेनचा चेंडू पाहिला आपण, इन्फिल्डच्या वरून चेंडूला स्टेअर केलं होतं पाहिलं आपण, चांगलं शतरक्षण झालंय. मात्र फेकी पर्यंत तोड दावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण दोन खेळाडूंच्या मध्ये. विश्लेषण सनी आपण पाहतोय, एक यंगस्टर म्हणून आपण पाहिलंय सनीकडे ती कमकुवत आहे, ती क्षमता आहे आणि अनुक वेळा त्याने ती गोलंदाजी केली. मात्र या सिच्युएशनमध्ये ती गोलंदाजी करण्याची नितांत गरज आहे, ती म्हणजेच गावदेव स्पोर्ट्स लकासाती या टीमला. ब्लॉकरमध्ये हाताळण्याचा प्रयत्न शतरक्षणामध्ये आपण पाहिलं, पहिला प्रयत्न कमी पडला गेला. पहिल्याच प्रयत्नामध्ये कदाचित बेटर एफर्ट्स मिळाले असतात तर एक संधी प्राप्त होऊ शकली असती. मात्र आता चालाकीने आणि चतुराईने इथे क्रिकेट खेळलं जात आहे. ज्या प्रकारे सिंगल डबल आता मात्र फेस केलं जात आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये माहिती होतं जो सिच्युएशन पाहिलं आपल्या बाजूने आलाय. आता चतुराईचं प्रमाण देत असताना पाहतोय आपण हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला लॉब करण्याचा प्रयत्न शतरक्षक तैनात आहे तिथे. दिनेशच्या हातामध्ये एक सहज सोप्पा छेल मात्र कलेक्ट केला जातोय आणि मोहित सारखा फलंदाज मात्र बॅक टू द डगआउट धक्का दिला जातोय दुसरा राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा टीमला. वेलकम बॅक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय मिस्टर आरिफ ना आरिफ. दिनेशचा एक अचूक झेल मात्र पाहायला मिळाला. आत्ता पाहिलं आपण ना तर 15 चेंडू 22 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक विकेट आलाय, मात्र या विकेटने थोडासा मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट केला जाऊ शकतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये जरी 22 धावा आल्यात मात्र हरकत नाही की दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं आणखीन एक दोन विकेट मिळू शकतोय, तर या मॅचमध्ये थोडीशी परिस्थिती कठीण निर्माण करू शकतोय. सनी दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यावर ठेवलेला जो विश्वास डावखुरा खेळाडू पाहिला आपण अरे आता पाहिलं आपण तर या सिच्युएशनमध्ये खेळ कसा करेल पाहूया. हा पुढील बॉल ओ यावेळेस पाहिलं आपण नक्कीच चांगलं नियंत्रण होतं गोलंदाजाचं ऑफस्टम्पच्या जवळ. एक चांगल्या टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर थोडासा उचली घेताना पाहायला मिळाला, अगदी वाईडलाईनच्या जवळ चेंडू गेला आणि एकंदरीत पहिलं आपण तर हा डॉट चेंडू निर्णायक ठरू शकतोय. 14 चेंडू 22 धावा सामना जिंकण्यासाठी. मॅच आपण पाहिलं तर एक चुरसीचा होताना पाहायला मिळतोय. या सिच्युएशनमध्ये आपण पाहू शकतोय की सनी येऊन कमाल करतोय की काय. नक्कीच कमालीची गरज आहे, कारण की कमालीची गोलंदाजी या वेळेलाच आपण पाहू वाचवू शकते या टीमला. मात्र या वेळेला हाय अँड हँडसम, दॅट्स अ ह्यूज, दॅट्स अ बिग ब्लो, मोठा षटकार पाहायला मिळतोय मस्त आरिफच्या बॅट मधून. ओरपी चेंडूची हाताळणी केली आणि त्या चेंडूवर अक्षरशः तुटून पडताना पाहायला मिळतोय मिस्टर आरिफ. या षटकाराने धावसंख्या पोहोचती आहे ती म्हणजेच 31 घरामध्ये 13 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक मोठा फटका आला, त्या मोठ्या फटक्याने पाहिलं आपण तर पूर्णपणे चित्र पलटलं गेलं. ज्या प्रकारे राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा या टीमला आपण बघितलं का, मागील 2 वर्ष या स्पर्धेचा राजा बनला गेला, त्यांचं कारण आपण बघितलं की त्यांच्याकडे असणारी गोलंदाजी, त्यांच्याकडे असणारी फलंदाजी, त्यांच्याकडे असलेला एक चांगल्या दर्जाचा खेळ आणि त्यामुळेच एक चांगला दर्जेदार संघ आहे हा.
यावेळेस पाहतोय आपण मिस टाइम शॉट झाला, बॅटच्या टोइनला लागला गेला, मात्र इथे धाव घेण्याची चान्स होता, मात्र धाव मात्र घेतला नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडूने षटकाची झाली या समाप्ती. दोन षटकाच्या अखेरीस फलकावर पाहतोय आपण 31 धावा हे आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. सरासरी आपण बघितलं प्रति ओव्हरमध्ये 8ची आहे. सरासरी दिसते सोपी, पण मात्र क्रिकेटच्या पटलावर ती सरासरी कधी मोठी होईल सांगता येणार नाही आहे. मात्र या मॅचचं चित्र दडलंय ते म्हणजेच येणार आहे या 12 चेंडूमध्ये. पण पाहिलं आपण की 16 धाव होण्यासाठी मात्र आपण बघितलं तर 6 चेंडूसुद्धा खूप होतील, आणि पाहायला गेलं तर 3 चेंडूमध्येसुद्धा 16 धाव होऊ शकतील. पण मात्र आपण पाहू शकतो की 12 चेंडू 16 धावा हे चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया आता तिसऱ्या षटकामध्ये नरेंद्र येतो आहे, ज्याने 2 मॅचमध्ये तब्बल आपण बघितलं की 161 धावा केल्या होत्या. बॉलिंगमध्ये आता मात्र जे काम येस पाहिलं आपण तर नक्कीच जो संघ इथून जिंकेल त्या संघाने उद्याला नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहायचं आहे, कारण की उद्यालाच लगेच तुमचा सेमीफायनलचा मॅच खेळवला जाईल अशी माहिती आयोजकांच्या माध्यमातून दिली जाते. 4 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा, 4 वाजता इथे उपस्थित राहायचं. जो संघ जिंकेल त्या संघाला रिक्वेस्ट असेल, कोणताही संघ असेल, उद्या लगेचच सेमीफायनलचा मॅच मात्र खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांना मी रिक्वेस्ट असेल, कोणताही संघ जिंकेल त्या संघाने मात्र सूचना आपण लक्षात घ्यायच्या आहेत. 11 चेंडू 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथे नरेंद्रच्या पहिल्या बॉलवर सिंगल आले. 11-15 बॉल सिच्युएशन निर्माण झाले. कोलू यावेळेस पाहिलं आपण कुठेतरी थोडासा अगदा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. ज्या वेळेस आपण बघितलं की पॉईंट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या वरून ढकलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी सहजासहज झाला नाही आहे. 39 चेंडू टाकून झाले या षटकातील 2. आपण पाहिलं तर येणारे 10 चेंडू 14 धावा. 1-1 चेंडू खूप महत्त्वाचा, 1-1 धाव खूप महत्त्वाची आहे. या वेळेला थोडंसं मोमेंटम शोधतंय आई गावदेव स्पोर्ट्स लकासदी टीम. मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो, या वेळेला क्लीन बॉल केला आणि इथे पाहिलं आपण तर नक्कीच मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट केला जातोय. क्लीन बॉल मात्र जिथे केला गेला आणि महत्त्वपूर्ण विकेट, मोमेंटमची जी गरज होती तो गरज मात्र पूर्ण न केली ज्या वेळेला आपण पाहिलं गेलं. इथे पाहिलं आपण तर ज्या प्रकारे मोमेंटम शिफ्ट करण्याची गरज होती तो मोमेंटम शिफ्ट केला विकेटने. अतिशय जबरदस्त चेंडू हाताळला गेला. आता पाहिले आपण की मॅच पुन्हा एकदा बरोबरीची तयार झाली. 9 चेंडू आणि 14 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहिलं आपण तर भावेश, आणि ज्या भावेशचं विश्लेषण करायचं झालं तर आत्ता पाहिलं आपण स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. विश्लेषण करूया या सिच्युएशनमध्ये. भावेशने सुद्धा अनेक वेळा एक चांगल्या इनिंग खेळल्यात, मात्र ऑन साईडला फटका चांगला चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चेंडू चौकाराला, या चौकाराने मात्र आपण पाहू शकतोय थोडस चित्र बदललं पाहायला मिळते. वेट केलं होतं चेंडूला, नक्कीच आपण पाहिलं. त्याच नंतर हा शॉर्ट सिलेक्शन केलं गेलं. काऊ गार्डनला शतरक्षक होता जरूर, आपण पाहिलं दिनेश थोडासा लांब राहिला, मात्र त्याच्या आव्याकाच्या बाहेर चेंडू निघून जाताना पाहायला मिळाला. 8 चेंडू आणि 10 धावा. 8 चेंडू आणि 10 धावा. इथे पाहिलं आपण टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, जिथे सिंगल मात्र एक क्विक सिंगल जरूर मिळेल जाईल. इथे पाहिलं आपण 1-1 धावांशी संतुष्ट होताना पाहायला मिळते. विश्लेषण करूया आता की महत्वपूर्ण हा चेंडू असेल का, याच चेंडूवर एक चांगला फटका येईल की सिंगल येईल.
सिंगल घेण्याचा प्रयत्न, चांगला टेम्परामेंट आपण बघितलं तर नक्कीच, मात्र नाही या वेळेला प्रेशर क्रिएट केलं होतं शतरक्षकावर आणि पाहिलं आपण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. मॅच पाहिली आपण तर या स्थितीमध्ये अशी निर्माण झाली आहे की सहा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी सात धावेंची गरज. इथे पाहूया आता की सहा सात आपण पाहू शकतोय, ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की ज्या प्रकारे भविष्यवाणी करतायत ना काही लेजंड क्रिकेटर आमच्या बाजूने, आणि त्यांनी सांगितलंय की किती चेंडूमध्ये हा सामना संपवला जाईल आणि किती चेंडूमध्ये नक्कीच कितपर्यंत लढाई केली जाईल. आपण पाहू शकतो की भविष्यवाणी आता सध्या तरी खरी होईल का, कारण की दोन्ही संघ आपण बघितलं इथे हा मॅच जिंकण्याच्या अनुषंगाने जर पाहायला मिळत आहे. मात्र आपण पाहिलं की सात सातवाला इक्वेशन आहे, मात्र हे जरी सोपं दिसतंय पण मात्र एक दोन चेंडू चांगले पडले, एक दोन चेंडू चांगले पडले ज्यामध्ये जर विकेट आले तर हा मॅच नक्कीच थोडासा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी थोडीशी कसरत करावी लागेल, थोडीशी मेहनत करावी लागेल आणि नक्कीच चांगला खेळ मात्र होऊ शकतो आहे. उद्याच्या दिवसामध्ये जे एकूण संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि त्या संघांचा रिक्वेस्ट हीच असेल की नक्कीच तुम्हाला उद्याला सकाळी 9:30 इथे रिपोर्ट करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल झुंजार कोलशेत विरुद्ध गावदे बेहेळे. तेजस आणि ते मार्क गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड कडे फलंदाज भावेश. सहा सातवाला मुकाबला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि षटकार. इथे पाहिलं आपण जे लेजंड क्रिकेटर म्हणत होते ना की पहिल्याच बॉलवर षटकार पेश केला जाईल आणि त्यांची भविष्यवाणी खरोखर खरी ठरली आहे. आता पाहिलं आपण तर एका धावीची गरज आणि नक्कीच सेमीफायनल च्या दिशेने. गौरव यांची भविष्यवाणी होती आणि विजय सावकार राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा टीम.